भीमा कोरेगाव येथे घडलेली घटना राज्याच्या सामाजिक ऐक्याला तडा देणारी होती. मात्र त्या घटनेविरोधात विधान परिषदेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता सरकारने त्याबद्दल कोणतेही गांभीर्य दाखवले नाही, असा आरोप आमदार ॲडव्होकेट जयदेव गायकवाड यांनी केला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनातील कामगिरीबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ॲडव्होकेट गायकवाड म्हणाले, भीमा कोरेगाव घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या चौकशीचे निष्कर्ष येण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे यांना क्लीन चीट दिली. भिडे व एकबोटे यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि अटक केली. त्यामुळेच हे सरकार कायदा व सुव्यवस्थेबाबत भेदभाव करत असल्याचे दिसत आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांची या प्रकरणी बदली करण्यात यावी अशी मागणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारतर्फे 2022 19 लाख घरे बांधून प्रत्येक कुटुंबाला घर देणार असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र या सरकारने मागील वर्षात केवळ 40,000 घरे बांधली आहेत. याआधीच्या सरकारने प्रतिवर्षी 1 लाख घरे बांधली. मग हे सरकार 2022 19 लाख घरे कशी बांधणार असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. की महाराष्ट्र सरकारची ही जी कार्यपद्धती, महाराष्ट्र सरकारची भूमिका, महाराष्ट्र सरकारने केलेला कारभार अतिशय निराशाजनक आहे. केवळ काम चलाव स्वरूपाचं कारभार हे सरकार करत आहे. दलितांच्या दृष्टीने जेव्हा मी विचार करतो तर अतिशय निराशाजनक असं एक वातावरण व्हायला मिळतं. काय होतं की दलितांच्यासाठी जी निधींची तरतूद केली जाते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी एक वेगळा निधी त्याच्यामध्ये दिला जातो, परंतु गेल्या 2-3 वर्षाचा कारभार पाहिल्यानंतर जो अलोकेट केलेला जो निधी आहे त्याचा 50% फक्त खर्च केला जातो. ते दलितांचा विकासाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे शिक्षण. तर शिक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारची कामगिरी अतिशय निराशाजनक. म्हणजे मुलांना देण्यात येणारे जे शिक्षणासाठी जे स्कॉलरशिप असतात आणि फी असते, फ्रीशिप असते, ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, त्याच भटके आणि विमुक्त या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या या स्कॉलरशिपच्या पैशाचा सुमारे 1800 कोटी रुपयांचा अपहार झालेला आहे. असं एक या भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये योग्य भूमिका घेतली नाही. उदाहरणार्थ भीमा कोरेगावमध्ये जी दंगल झाली, एकतर्फी बाहेरच्या लोकांनी येऊन तिथे शांततामय पद्धतीने जमलेल्या लाखो लोकांच्यावर दगडफेक केली, त्यांच्या गाड्या जाळल्या, काही लोकांना प्रचंड जखमा झाल्या, इंजुरी झाल्या, आणि त्यामधले आरोपी कुणी सापडलेच नाही यांच्याकडे. फक्त मग लाखो लोकांनी जेव्हा मोर्चे काढले तेव्हा फक्त एकबोटेला अटक केली आणि भिडेला सो क्लीन चिट दिली. याच्यातून देखील असं दिसतं आहे की हे सरकार हे म्हणजे कायदा राबवण्यात देखील भेदभाव करत आहे. म्हणजे भिडेला एक न्याय आणि दलित कार्यकर्त्यांना वेगळा न्याय. असं ज्या दलितांनी भिडे आणि एकबोटेच्या अटकेची मागणी केली, त्या अटकेची मागणी करणाऱ्या मोर्चाने महाराष्ट्र बंद करणाऱ्या कार्यकर्त्यावर हजारोच्या संख्येने केसेस दाखल केल्या. प्रत्यक्षात फक्त 2 लोकांच्या अटकेची मागणी होती, भिडे आणि एकबोटे, परंतु फक्त एकबोटेंना अटक झाली, भिडेंना सोडून दिलं. याचा अर्थ असा की कारण भिडे हे संघाचे एक अतिशय ज्येष्ठ प्रचारक होते. नंतर त्यांनी ती जी चळवळ आहे ती अतिशय हिंदुत्व कडवे हिंदुत्ववादाची चळवळ आहे आणि त्यामुळे भिडेंना अटक केली जात नाही हा एक प्रकारचा एक कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने विचार करता भेदभाव करणारी गोष्ट आहे.